आपण घातलेल्या बळीमध्ये माननीय देशमुख साहेब, पाटील साहेब, या ठिकाणचे जाधव साहेब प्रशासनातील अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी ईदीच्या निमित्तानं शांतता सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेल्या, ईद आहे त्या सर्व गोष्टी आहेत, हिंदूचे अनेक सण या ठिकाणी होत आहेत, त्यांनी सगळी पथ्य पाळली आहेत, मुस्लिमांनी त्याच पद्धतीची पथ्य या ठिकाणी सगळी पाळावी, जे आज भारतावर बितत आहे, आपण तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, ह्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित होणं गरजेचं आहे. साहेबांनी सगळी कोरोना संबंधी माहिती आपल्याला दिलीच आहे, त्याच विषयावर वारंवार बोललं या ठिकाणी योग्य ठरणार नाही. पण आपण ज्या दिशेने जुन्नर शहर चाललेलं आहे, मध्यंतरी आता त्यांनी विषय काढला वादांकित, मी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की वादांकित विषय हे मुळात मिटिंगवरच घेऊन आहे की ज्यांनी माहोल खराब होईल, ह्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल, ती आता त्यांना माहिती असं मुख्याधिकारी आहेत, तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत, मिटिंगवरून असे विषय सध्याच्या काळामध्ये येणार नाही या पद्धतीची सूचना माननीय एस पी साहेबांनी सगळ्यांना द्याव्यात असं मला वाटतं, जेणेकरून वातावरण जुन्नर शहराचं अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण सर्व या ठिकाणी व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पाहिलेला आहे, परंतु ही राजकारण करण्याची वेळ नाही आहे. राजकारणावर बोलण्यासारखं खूप आहे. आत्ता या ठिकाणी जर आम्ही राजकारणावर बोललो तर वाद विवाद सगळे वाढतात, त्यापेक्षा की येणारा काळ कोरोनाला आपण तोंड द्यायचं आहे, आरोग्य महत्त्वाचं आहे. येणाऱ्या ही दुसरी दुसरं वातावरण चालू आहे, तिसरं पण येण्याची शक्यता आहे, तरी मग आपण काय केलं पाहिजे? तर मी या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब यांना सूचित करू शकतो की आता व्हॅक्सिन जे आहे ते 45 वाल्यांचं अजून पूर्ण झालेलं नाही आहे, 18 ते 45 बाकी आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला त्याचे काही विषय घेता येतील आणि नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राहील, त्याच्यात जात पात धर्मभेद हा सगळा भाग वेगळा आहे, असे विषय या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेबांनी मिटिंगवर घ्यावे. आपला जुना दवाखाना आहे, जुन्नर नगरपालिकेचा आहे, जागा भरपूर आहे, त्या ठिकाणी व्यवस्थेची पुढच्या दृष्टीने तयारी कशी करता येईल याकडे आपलं सर्वांचं लक्ष केंद्रीकरण राहावं की येणाऱ्या काळात आपल्याला फक्त नागरिकांचं आरोग्य अबाधित ठेवायचं आहे याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्ते, पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की प्रशासनाला आपण सूचना द्या, वादांकित मुद्दे मिटिंगवर, जनरल बोर्डावर, सर्वसाधारण सभेवर येणार नाही, त्याची काळजी प्रशासनानेच घ्यावी. थँक्यू.